राणा होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. दापोली नगरपंचायतीच्या वतीनं कोरोना संदर्भातील सर्वे शहरामध्ये सुरू करण्यात आलाय. आरोग्य सभापती मंगेश राजपूरकर या उपक्रमाचं नेतृत्व करत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत हा सर्वे सुरू आहे. या सर्वेसाठी 4 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या 4 पथकांमध्ये नर्सिंग कॉलेजच्या 8 मुली सहभागी आहेत. नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणं, त्यांच्या शरीराचं तापमान बघणं, नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणं, त्याचबरोबर कोरोनाबाबतची जनजागृती करणं या सर्वे मागचा उद्देश आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे जे मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे ते दापोली नगरपंचायत स्वच्छता सभापती मंगेश राजपूरकर हे सांगू इच्छितो की सर्व नागरिकांनी ह्याचं पालन करावं. माझं कुटुंब माझी जबाबदारी व दापोली नगरपंचायतनी या बेसवरती एक आशा सेविका केलेल्या आहेत की जेणेकरून ते शहरामध्ये थर्मल टेस्ट व ऑक्सिमीटर घेऊन जी प्राथमिक माहिती आहे ती ते लोक कलेक्ट करणार आहेत. जेणेकरून काही छोटे आजार असतील तर ते त्याच्यात निकष मिळू शकतील त्याचे. व माझे नागरिकांना एवढीच विनंती आहे की त्यांना तुम्ही सहकार्य करावं व स्वतःची काळजी, मास्क लावणं किंवा सॅनिटायझरनी हात धुणं किंवा सोशल डिस्टन्स ठेवणं हे तुम्ही कटाक्षाने पाळावं. ऑक्सिजन आणि टेम्परेचरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं नगराध्यक्षा परवीन शेख म्हणाल्या. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा सर्वे खूप महत्त्वाचा आहे असं देखील त्या म्हणाल्या. घरोघरी आता काही तापाचा, खोकल्याचा, सर्दीचा प्रमाण वाढलेला आहे. त्या आपल्या ज्या आशा सेविका आहेत त्या घरोघरी जाऊन टेम्परेचर तपासणी आणि ऑक्सिमीटरनी तपासणी करून त्या घरामध्ये ताप, सर्दी, खोकला आहे काय ह्याची विचारपूस करून आपल्या नगरपंचायतला रोज येऊन कळवतात आणि त्याप्रमाणे ज्या घरामध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळतात त्यांच्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी मग आम्ही काहीतरी हे करू, उपाययोजना करू. नगरपंचायतीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या सर्वेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील नगरपंचायतीच्या वतीनं केलं गेलंय. शमशाद खान, माय कोकण, दापोली.